नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात आपण विविध बातम्यांचा विस्तृत आढावा घेणारच आहोत. मात्र तत्पूर्वी पाहूयात आजच्या प्रमुख घडामोडी. बेस्टचा संप सलग तिसऱ्या दिवशीही सुरू. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा. अंधेरी विमानतळ सिक्युरिटी गार्डच्या दादागिरीविरोधात शेकडो रिक्षा चालकांनी काढला लॉंग मार्च. मंडळ आणि राज्य सरकारच्या आरक्षणाचे भाग 1 आणि 2 मध्ये वर्गीकरण करा, ओबीसी महासंघाची मागणी. धोबी समाजाला एससी मधून आरक्षण मिळण्यासाठी समाज बांधवांचं मुंबईत आक्रोश आंदोलन. आणि पुण्यातील खराडीवासियांची घरे वाचवण्याची लढाई अखेर मुंबईच्या आझाद मैदानात. सध्या राज्यात आणि देशात आरक्षणाचा विषय चांगलाच गाजतोय. त्यामध्येच मंडळ आणि फडणवीस सरकारचं आरक्षण, यामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली. मात्र या मनस्थितीचा त्रास ओबीसींना होऊ नये याकरिता आरक्षणाचं भाग 1 आणि भाग 2 असे वर्गीकरण करावे अशी मागणी ओबीसी महासंघाने केली. ओबीसी महासंघाचे नेते माजी आमदार हरिदास भदे आणि पदाधिकाऱ्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन या विषयाच्या संदर्भात आपली आणि ओबीसी प्रवर्गाची भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे आधीच ओबीसींना आरक्षणाचा लाभ उशिरा मिळालाय, त्यामध्येच लोकसंख्येनुसार देण्यात आलेले आरक्षण अपुरे आहे आणि यामध्ये सरकारनं मराठा समाजाला देऊ केलेले आरक्षण, त्याचा ओबीसी आरक्षणावरती होणारा परिणाम याबाबत विविध संभ्रम निर्माण झालेत. या सर्व समस्येवर मात करून ओबीसीला आरक्षणाचा योग्य आणि हक्काचा लाभ मिळावा याकरिता मंडळ आणि राज्य सरकारचे आरक्षण याचे अनुक्रमे भाग 1 आणि भाग 2 असे वर्गीकरण करण्याची मागणी माजी आमदार हरिदास भदे यांनी केले. 1931 जनगणनेनुसार ओबीसी संख्या 52% आहे, परंतु या ओबीसीला 27% आरक्षण व्ही पी सिंगांच्या काळात दिलं. खरं तर 50 घटना लागू झाली. SC ST 1950 आरक्षण मिळालं, परंतु या ठिकाणच्या ओबीसीला 1990 तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी दिलं. काँग्रेसच्या कार्यकाळात या ओबीसीला न्याय मिळाला नाही. तेव्हासुद्धा काही लोक न्यायालयात गेली आणि 2 वर्षे ही केस न्यायालयात चालली आणि मग न्यायालयानेसुद्धा या ठिकाणचा ओबीसी मागासलेला आहे म्हणून त्यांना आरक्षण जातीच्या आधारावर दिलं गेलं पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केली, तसा निर्णय दिला. आणि तेव्हापासून ओबीसीला महाराष्ट्रामध्ये 27% आरक्षण मिळालं पाहिजे होतं. 52% ओबीसीला 27% आरक्षण म्हणजे अर्धा न्याय, तरीसुद्धा ओबीसीने या ठिकाणी मान्य केला. परंतु आता अलीकडे गेल्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण फडणवीस सरकारनं दिलं. आता विषय असा आहे की फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षणसुद्धा SC BC म्हणून दिलेलं आहे आणि मंडळनं जे आरक्षण दिलं ते सुद्धा 27% SC BC म्हणून आहे. आमचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये भाग 1 भाग 2 झाला पाहिजे. अलीकडे जे प्रमाणपत्र या ठिकाणी इश्यू होत आहेत, तर OBC च्या पूर्वीचा मंडळचा जो आरक्षण घेणारा OBC आहे त्यालासुद्धा SC BC म्हणून प्रमाणपत्र मिळते. आणि आता फडणवीसचं जे आरक्षण आहे मराठा समाजाला दिलेलं तेसुद्धा SC BC म्हणून मिळते. मग दोन्ही प्रमाणपत्र या ठिकाणी सारखेच झाले, तर या 27% यांना या ठिकाणी येता येऊ शकते. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जुन्या जो मंडळचं आरक्षण आहे त्याला धक्का न लावता हे आरक्षण त्या ठिकाणी 16% दिलं गेलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. म्हणून मंडळनं दिलेलं आरक्षण हे भाग 1 आणि फडणवीसने दिलेलं आरक्षण भाग 2 म्हणजे एकमेकामध्ये घुसता येणार नाही, ही आमची भूमिका आहे. ओबीसी महासंघानं आरक्षणाच्या वर्गीकरणाची मागणी जोर लावून धरले आणि या मागणीच्या पूर्ततेकरिता येणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 25 फेब्रुवारीला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महासंघानं धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे. याच्यासाठी 25 फेब्रुवारीला पहिल्या दिवशी अधिवेशनावर, महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनावर आम्ही या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत आणि या मोर्चाचं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी करावं ही आमच्या ओबीसी महासंघाने त्यांना विनंती केली आणि त्यांनी मान्य केलं. ते या ठिकाणी 25 तारखेला ओबीसी महासंघाच्या या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह पल्लवी केदारे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.